आपल्या शरीराला संतुलित आहाराची गरज असते बदलत्या काळामध्ये संतुलित आहारासाठी तृणधान्याचे आहारातील महत्व आणि फायदे मोठे आहेत सर्वसामान्यांना आहारामधील तृणधान्याचे महत्व पटवून देण्याकरिता याची लोक चळवळ उभी राहिली पाहिजे जनमानसामध्ये ही चळवळ रुजवण्यासाठी पनवेल महापालिका पुढाकार घेणार आहे असे प्रतिपादन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे पनवेल महापालिका आणि कृषी विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे करण्यासाठी कार्यक्रमाचे नियोजन आणि आराखडा निश्चित करण्यासाठी कृती दलाची बैठक आयुक्त गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती या बैठकीला उपायुक्त विठ्ठल डाके मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी पशुधन विकास अधिकारी डॉक्टर बी एन गीते जिल्हा कृषी अधीक्षक बालाजी ताठे कृषी अधिकारी तानाजी घोरपडे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार अन्न आणि औषधे प्रशासन सहाय्यक आयुक्त मारा घोसलक यांच्या सहमान्यवर उपस्थित होते या बैठकीमध्ये पनवेल महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या बचत गटांच्या महिला या उपक्रमामध्ये सामील करून तृणधान्यांपासून विविध पदार्थांचे प्रशिक्षण देणे जाहिरातीसह विविध उपक्रम राबवणे पालिकेच्या विविध विभागाचा सक्रिय सहभाग तसेच विविध उपक्रम राबवण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली